श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी कोणती कामे करू नयेत काम नंबर एक अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे परंतु या दिवशी प्लास्टिक अल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू महिलांनी अजिबात खरेदी करू नयेत असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या गोष्टींवर राहूचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो यामुळे घरात नकारात्मक आणि गरिबी येऊ शकते काम अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे हे शक्यतो टाळावे या मागे सुद्धा एक श्रद्धा आहे की असे जर केले तर घरातील लक्ष्मी ही कायमस्वरूपी दुसऱ्याकडे जाते काम नंबर तीन अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे हे अतिशय अशुभ आहे हे, हे धनहानीचे लक्षण मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी ही शुभ मानली जात नाही याचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते काम चार अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान तिजोरी किंवा पैशाची जागा अस्वच्छ ठेवू नका घराची नीट साफसफाई करा अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते ज्यामध्ये लक्ष्मीचा वास हा राहत नाही काम नंबर पाच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चोरी खोटे बोलणे जुगार इत्यादी गैरकृत्यांपासून शक्यतो जास्तीत जास्त दूर राहा यातून कमावलेली पापे तुमच्या सोबत राहतील काम नंबर सहा अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा इत्यादीचे सेवन करू नये तास्मिक गोष्टीपासून दूर राहावे क्रमांक सात अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख कवड्या श्रीयंत्र विष्णू यांचा आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी हे सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत काम क्रमांक आठ अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाने अजिबात अर्पण करू नका तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला सांगतो की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी किती काळजी घेतली पाहिजे महिलांनी कोणती कामे करू नयेत तर असेच जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्त लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद